ने त्या ठिकाणी जो निर्णय त्यांनी घेतला समाजासाठी आणि सगळ्यासाठी चांगला होता. परिचारकांनी तीन ते पर्यंत सगळ्या प्रश्नांची काय नाही या गोष्टी या ठिकाणी आणि आम्ही सगळ्यांनी त्या मतदारसंघाचं सगळ्या झालं प्रश्नाकरता परिचारक महाराज म्हणले पंढरपूर तालुक्यातून चांगली लीड मिळेल टेन्शन घेऊ नका. पंढरपूर तालुक्यातून लीड 100% मिळेल, मंगळा तालुक्यातूनही 100% लीड मिळेल, दोन्ही तालुक्यातून चांगल्या पद्धतीचं लीड होऊन ऐतिहासिक विजय मिळेल हा आम्हाला आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व पक्षांना आम्हाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स. आता प्रश्न म्हणले की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पुण्याचा प्रयत्न केला हे राजकारण आहे, राजकारणामध्ये कुठल्या घटना घडून किंवा काय काय गोष्टी होतील एक नरेटिव्ह करून त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून या महाविकास आघाडीने त्या ठिकाणी सत्ता मिळवण्याचा केंद्रामध्ये प्रयत्न केला. परंतु या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये जनता सुद्धा सुज्ञ आहे, त्या ठिकाणी आता जनतेच्या 100% लक्षात आलेलं आहे. त्यामुळं जनता या फेक नरेटिव्हला कुठल्याही पद्धतीची भीक करणार नाही. 100% त्या ठिकाणी लोक आज संविधान असेल धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी द्वेष पसरण्याचा असेल त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. परंतु यावेळेला 100% प्रयत्न जरी प्रयत्न करणारच आहेत परंतु अशा गोष्टी जनता त्यांना मान्य करतात. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.